दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला केंद्र सरकार आणि पोलीस कारणीभूत असल्याचा आरोप कामगार नेते माजी आमदार नरसय आडम यांनी केला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराला केंद्र सरकार आणि पोलीस कारणीभूत आहे अशी टीका करत गेल्या 3 महिन्यापासून देशाची राजधानी दिल्ली इथं शेतकरी केंद्र सरकारनं पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असून देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अन्य राज्यातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकरी आपल्या रास्त मागण्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे कायदे तात्काळ रद्द करावेत यासाठी रक्तही त्यांनी सांडलंय. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या मूळ समस्या आणि वस्तुस्थिती याला न्याय देण्याच्या दृष्टीनं गांभीर्यानं विचार न करता उलटपक्षी पोलीस बळाचा गैरवापर करून आंदोलन दडपून टाकण्याचा सपाटा चालवला आहे. शेतकरी एकजुटीनं शांततेनं लढा देत असून सरकार पुरस्कृत संघटना आणि व्यक्ती या आंदोलनात घुसखोरी करून निष्पाप शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनात फूट पाडण्याचा डाव रचला गेला म्हणून दिल्ली येथं अर्ध फासिस्ट पोलिसांच्या मदतीनं हिंसाचार घडला याचा तीव्र निषेध करत असून 3 काळे कायदे रद्द होईपर्यंत शेतकरी इंचभरही जमीन सोडून आंदोलनातून मागे हटणार नाही, या शेतकऱ्यांच्या वज्र निर्धाराला सक्रिय पाठिंबा आहे अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करताना स्पष्ट केली. एक तरुण चढतो पोलिसाचं पक्ष आणि शीख धर्माचा पवित्र झेंडा त्या झेंड्यावर लावतात. पोलीस त्या ठिकाणी गप्पा, अर्ध फॅसिस्ट पोलीस गप्पा. आणि ज्या वेळेला हा लोंढा दिल्लीमधून यायला सुरुवात होतो त्यावेळेला पोलिसांनी लाठ्या चालवायला सुरुवात केली. हे ही तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करा हे आंदोलन संपणार नाही. आज संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी 1 दिवसाचा उपवास करायचा निर्णय घेतला. मी केंद्र सरकारला आणि सन्माननीय पंतप्रधानला विनंती करतो ताबडतोबीनं शेतकऱ्याबरोबर वाटाघाटी करा.